एक शेवटचाच प्रश्न, इथे अमित आहे, उर्वशी आहे, मिताली आहे. आता अमितचा पण राजकीय प्रवास सुरू झालाय. आजीला कसं वाटतं? त्याचंही टेन्शन येतं का? की टेन्शन येतं पण चांगलं वाटतं. तो स्वतःहून जे हे करतात ना ते चांगलं वाटतं. आम्ही उर्वशीचं पण हे चांगलं चालू आहे. अच्छा, पण हा खूप दुर्मिळ योग आहे की तुमचं अख्खं कुटुंब कुठल्या तरी इंटरव्ह्यूच्या निमित्तानं एकत्र आहे. तर तुम्हाला संधी दिली कोणाला काही प्रश्न विचारायची, तर इच्छा आहे का विचारायची? अजून एक कुत्रा ठेवू शकतो का? एक आहे ते काही कमी. तू घरी राहणार, तू घरी राहणार असेल तर चार पण आणखीन आणूया आपण. चालेल चालेल. आईच्या अंगावर नाही टाकायचे ते. आम्ही बघून घेऊ. अमित मिताली पण नाही. हॅलो, सॉरी, अमित मिताली पण नाही, त्याला पण नाही नाही. तू सांभाळणार असेल. पण तुम्हाला माहितीये का तुमच्याकडे एकूण किती आहेत ते? बघायला सांगत हे तर ही कधी हाक मारते ना बॅम्बी बिंबी ते जेवढेच काही ते असेल ते. आता कोण नवीन कोण तो रॅनो का कोण? बिल्डिंगच्या खाली होते आमचा रिट्रीवर आणि हस्की आणि आजी ड्रायव्हर विचारते हे कोणाची डॉग्स. नाही प्रश्न नाही विचारणार. तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये हे काय पिठोल माहिती नाही पण एकदम गुणी साचू. रिटर्न गिफ्ट होती. म्हणजे त्यांचा कोणता गुण असा आहे की जो तुम्हाला वाटतो की जो आपण घेतलाच पाहिजे? आम्हाला सांभाळून घेतलं.